नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर स्वागत करतो तुमचं आपलं आजच्या या पोस्ट मार्केट अनालिसिस रिपोर्ट मध्ये। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्ष आपल्याला सुख शांती समृद्धीचं बरबराटीचं जावो आणि आपला प्रॉफिटेबिलिटीचा आलेख असाच उत्तरोत्तर वाढत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, काल आपण चर्चा केली होती की आज मार्केट रेंज बाउंड राहू शकतं। रेंज बाउंड राहुल याच्यानंतर सकाळी टेलिग्रामला मेसेज टाकला होता की निफ्टी आज 100 पॉइंट मध्ये टाइमपास करेल। पूर्णपणे 100 पॉइंट मध्येच टाइमपास केला। ॲज इट इज आपण ज्याही गोष्टींचा अनालिसिस करतोय ॲज इट इज त्याप्रमाणे आज मार्केटने आपल्याला दाखवलं की त्याच्या लेवल्स होत्या त्या। त्यासाठी टेलिग्राम सबस्क्राईब करा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, आजपासून गुढीपाडव्यापासून आपण सुरू करतोय आपला हिंदी चॅनल। बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट होती की तुम्ही हिंदीमध्ये पण बनवा, शंभुराज खामकर हिंदी या नावाने आपला हिंदी यूट्यूब चॅनल आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, अवश्य सबस्क्राईब करा। खूप नवीन आणि भन्नाट गोष्टी मी तुम्हाला तिकडे शिकवायचा प्रयत्न करणार आहे। याचबरोबर फिनशॅक नावाने आणखीन एक चॅनल आहे ज्याच्यामध्ये फिनान्स आणि बिझनेस ह्या गोष्टी आम्ही घेऊन येतोय, तर तोही चॅनल सबस्क्राईब करा। दोन्ही चॅनलचे लिंक खाली दिलेले आहेत। येतोय मी आत्ता निफ्टीकडे। निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो 17,151 चं आजचं क्लोजिंग आहे। आजच्या कंडिशन नुसार बघितलं तर आज डोजी बनलेला आहे, याचा अर्थ मार्केटने रेंज बाउंड मध्ये पूर्ण टाइमपास केलेला आहे। पाहूया उद्या आपल्याला जर इंट्राडे मध्ये ट्रेड बनवायचा आहे तर कुठे बनतोय, शॉर्ट टाइम फ्रेमला जाऊन याच्यामध्ये। आपण जर इथे पाहायला गेलो नॉर्मली तर इथे चेक करूया आपण की इथे पूर्णपणे मार्केट एकाच रेंज मध्ये आज दिवसभर ट्रेड करत होतं। ओके, लक्ष ठेवा सगळ्यांसाठी महत्वाची गोष्ट। आता उद्या मला काय करायचंय, उद्याचा प्लॅन आपल्याला बनवायचा आहे एक्सपायरीसाठी। लक्षात ठेवा, एक्सपायरीला फिल्डिंग ऑलरेडी लावून ठेवली ऑपरेटर्सने, आपण बॅटिंग कसं करायची आहे ते आज मी तुम्हाला सांगतोय। लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट। इथे जर बघितलं रेंज बाउंड म्हणजे दोन्ही साईडनं आज प्रीमियम खाल्लाय, उद्याही मोस्टली मार्केट दोन्ही साईडनं प्रीमियम खाऊ शकतं। आता जर मार्केट ट्रेंडिंग होतंय त्यासाठी महत्वाची लेवल असेल 1700। 1700च्या खाली जर तो येतोय तर जोरदार खाली येण्याचा तो पुन्हा प्रयत्न करेल, आणखीन 150-150 पॉइंट। इनकेस मार्केट 17,200 रेजिस्टन्स उद्या ब्रेक करतोय तर इथून वर 17,400 ते 17,350 ह्या लेवल्स दाखवायचा प्रयत्न करेल। त्यामुळे 1700 आणि 17,200 ह्या रेंजमध्ये शांत राहा, त्याच्यावर किंवा त्याच्या खाली अग्रेसिव्ह डिसिजन घेऊ शकता, परंतु एक्सपायरी विसरू नका। यानंतर आपण जाऊया बँक निफ्टीमध्ये। मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर खूप छान डोजी बनवलाय आणि एक खूप छान फिगर आहे बँक निफ्टीमध्ये, 39,999 छान क्लोजिंग दिलेलं आज बँक निफ्टीने। ओके, याचा अर्थ काय दिसतोय याच्यामध्ये, तर मला असं वाटतंय की हा डोजी काहीतरी सांगतोय की यांनी बरोबर फिल्डिंग लावली आहे दोन्ही साईडला। आता ते आपल्याला रिटेलर्सना कसे ट्रॅप करू शकतात पाहूया लोअर टाइम फ्रेमला जाऊन याच्यामध्ये। आपण एक गोष्ट जर तुम्ही ते ऑब्झर्व केली तर मोस्टली मला इथे असं दिसतो याच्यामध्ये की इथे फ्लॅगपोलचं चित्र बनवायचा प्रयत्न करतोय तो। ओके, म्हणजे काय तर उद्या छान एक ट्रेंडिंग रॅली पण भेटू शकते जर तो ह्या लेवल मधून बाहेर गेला तर। म्हणजे काय, 40,050 किंवा 40,100 ही महत्वाची रेजिस्टन्स लेवल तुम्हाला इथे असेल। 40,100 वरती जात नाही तोपर्यंत तेजीचा प्लॅन करू नका। 40,100 वरती गेला तर जोरदार तो ब्रेकआउट देईल। आणि महत्वाची गोष्ट असेल याच्यामध्ये 39,900 40,100 हे 200 पॉइंट आहेत त्याच्या वरचे आणि त्याच्या खालचे। म्हणजे काय, 39,900 ते 40,100 ह्या 200 पॉइंट मध्ये बँक निफ्टी रेंज बाउंड असेल, याच्यावरती जिकडे जोरदार जाईल तिकडे जाण्याचा प्रयत्न करेल। प्रॉबेबिलिटी आहे रेंज बाउंड राहून प्रीमियम खाणे आणि त्यानंतर एखादी छोटी मोठी रॅली देणे, असं प्रिप्लॅन त्यांनी इथे या कंडिशन्समध्ये बनवलेले आहेत। सांगायचं तात्पर्य एकच आहे की ट्रॅप होऊ नका मोठ्या प्रॉफिटसाठी। मागच्या वीकमध्ये ऑलरेडी आपल्याला रॅली छान भेटली होती। यानंतर येतोय मी पुन्हा फिन निफ्टीमध्ये। फिन निफ्टीमध्ये आपण पाहूया की आपणास काय करायचंय। 17,863 हे फिन निफ्टीचं आजचं क्लोजिंग आहे। फिन निफ्टी पण मला असं दिसतो याच्यामध्ये की 17,900 वर जात नाही तोपर्यंत तेजी नाही करणार मी, आणि 17,800 खाली सेलिंग नाही करणार। अगदी मी सांगेल 17,750 ब्रेक नाही करत तोपर्यंत शॉर्टचा विचार करू नका। सिंपल गोष्ट आहे, लक्षात ठेवा। हा पण रेंज बाउंड आहे निफ्टी आणि बँक निफ्टी, तिघे पण दाखवत आहेत की मार्केटमध्ये थोडा
पॉज येतोय, परंतु इथे तुम्ही जास्त ट्रॅप होणार आहे दोन्ही साईडला. मी असं सांगेन जास्त बुलिश राहू नका, कारण इथे तुम्ही ट्रॅप होऊ शकता. डाऊनसाईडचा विचार करा, संधी मिळाली तर एंट्री मारा, नाही मिळाली तर सोडून द्यायचंय तुम्हाला. अशा प्रकारे होते निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचे आपले आजचे अपडेट. पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट सांगेल की गुढीपाडव्याची एक स्पेशल ऑफर आम्ही ऑनलाईन कोर्स आणि वर्कशॉपवर देतोय. ही जाणून घेण्यासाठी आजच संपर्क साधा 8820809090 किंवा व्हॉट्सअप करा, कारण ही ऑफर उद्यापासून नसणार आहे. टेलिग्रामला तुम्हाला याच्याविषयी डिटेल माहिती मिळेल. मित्रांनो, काही चार स्टॉक्स देतो. हे चार स्टॉक्सची जर माहिती घ्यायला गेलो, पहिला स्टॉक असेल आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड. इनकेस मार्केट उद्या बुलिश राहत आहे तर तुम्ही याच्याकडे फोकस करा. 156 रुपयांचं आजचं क्लोजिंग आहे. मला असं वाटतं 157.50 च्या वरती आपण याच्यामध्ये तेजीचा विचार करू शकता. यानंतर दोन नंबरचा स्टॉक असेल तुम्हाला उद्यासाठी VRL लॉजिस्टिक्स लिमिटेड. VRL मध्ये आम्हाला जोरदार ब्रेकआउट दिसतोय. 743.07 क्लोजिंग आहे. 745 वर याच्यामध्ये जोरदार अपसाईडला लेवल मिळतील तुम्हाला. याच्यानंतर आणखीन महत्वाची गोष्ट आहे बर्जर पेंट. याच्यामध्ये जर आपल्याला दिसतंय की उद्या मार्केट निगेटिव्ह राहतंय तर तुम्ही बर्जर पेंटचा विचार करू शकता. 592.20 क्लोजिंग आहे. 590 खाली जोरदार सेलिंग पाहायला मिळेल. वॉचलिस्ट मध्ये ऍड करून ठेवा. ओके, चार नंबरचा स्टॉक्स मी तुम्हाला याच्यामध्ये देतोय. ओके, की कुठला आपण याच्यामध्ये पाहूया. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. अदानी पोर्ट्स मध्ये आम्हाला असं दिसतोय की 657 क्लोजिंग आहे. 656 खाली यामध्ये जोरदार सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल. अदानी स्टॉक्स असेही सेलिंग प्रेशर मध्येच आहेत, तर तुम्ही ते हात धुवून घेऊ शकता 656 खाली. तर मित्रांनो, अशा प्रकारे होते स्टॉक्स तुम्हाला स्टडीसाठी दिलेत. तुम्हाला जर वाटत असेल की असे स्टॉक्स विथ टार्गेट स्टॉप लॉस द्यावं तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन आमच्या अंडर डिमॅट ओपन करा. तुमचे काही प्रश्न असतील तरी आम्ही त्यावेळी तुम्हाला पर्सनली गाईड करू शकतो ऍज पर रुल्स रेग्युलेशन. अशा करतो व्हिडिओमध्ये दिलेला कंटेंट आवडला असेल. या व्यतिरिक्त काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून विचारू शकता. तसेच आमचे दोन्ही यूट्यूब चॅनल जे नवीन आहेत त्यांना सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.